नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. आपण थेट आता जाणार आहोत लालबाग मध्ये. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता सध्या सुरू झालेली आहे आणि ही ड्रोनच्या माध्यमातून आपण बघतोय दृश्य. संपूर्ण मुंबईच नाही तर राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावरती भक्त सहभागी होत असतात. संपूर्ण मुंबई जणू या लालबाग चौकामध्ये अवतरलेली पाहायला मिळते. दिसेल त्या जागेवर, दिसेल त्या मिळेल त्या ठिकाणी उभं राहून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बाप्पाची छबी टिपायची आहे. लालबागच्या राजाचं शेवटचं हे दर्शन घ्यायचं आहे आणि लालबागच्या राजाला निरोप द्यायचा आहे आणि यासाठीच भाविकांची ही गर्दी. तर स्टॉफ बिल्डिंगवरून सध्या मुंबईच्या राजावर फुलांची उधळण केली जाते. हा मान स्टॉफ बिल्डिंगला असतो तर त्याचबरोबर सगळ्या मानाच्या मंडळांचे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. मुंबईचा राजा चिंचपोकळी, लालबागचा राजा कॉटन ग्रीन, प्रगती मंडळ सायन आणि नंतर इतर मानाचे गणपती सध्या बाहेर पडतात. तर लालबाग चिंचपोकळी ते 7 रस्ता, मुंबई सेंट्रल, लॅमिंगटन रोड आणि चौपाटी या मार्गानं ही मिरवणूक सध्या निघत असते. तर लालबागचा राजा हा लालबाग, चिंचपोकळी, बकरी अड्डा, भायखळा स्थानक, नागपाडा, दोन टाकी, गोलदेऊ, गिरगाव, चर्नी रोड या मार्गानं गल्लोगल्ली दर्शन देत मार्गस्थ होत असतो. लालबागचा राजा हा आता आपल्या मंडपातून बाहेर पडलेला आहे, मुख्य रस्त्यावर आलेला आहे. तर दुसरीकडे आपण पाहताय श्रॉफ बिल्डिंगच्या इथे गणपती बाप्पावर बर्फवृष्टी केली जाते, पुष्पवृष्टी जी आहे ती केली जाते, माफ करा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रॉफ बिल्डिंगवरून ही पुष्पवृष्टी जी आहे ती केली जाते. वेगवेगळ्या प्रतिकृती ज्या आहेत त्या तयार करून बाप्पावर पुष्पवृष्टी केली जाते आणि ही परंपरा आजही श्रॉफ बिल्डिंगनं कायम ठेवलेली आहे. गणेशोत्सवातील सर्वात भावूक करणारा क्षण म्हणजेच गणपती विसर्जन. गणपती बाप्पाचं विसर्जन करण्याचा क्षण कितीही भावूक असला तरी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, याच जयघोषात बाप्पाला आनंदानं निरोप दिला जातोय. सुमित, जसा उत्साह आपण बाप्पाच्या आगमनाच्या वेळेला अनुभवत असतो तसाच उत्साह मात्र भक्तिपूर्ण वातावरणामध्ये जड अंतकरणानं बाप्पाला निरोप देताना गणेश भक्त जे आहेत ते एकवटलेले असतात. 10 दिवस हे कसे गेले हे शब्दात मांडणं फार कठीण आहे. बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईतल्या रस्त्यांवर गणेश भक्त जे आहेत ते उतरलेले आहेत. ढोल ताशांचा गजर पाहायला मिळतोय, पुष्पवृष्टी पाहायला मिळतीये आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. बरोबर आहे, कारण सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता विघ्नहर्ता या बाप्पाच्या स्वागतासाठी 15 दिवसांपूर्वी संपूर्ण शहरात कशी एकदम लगबग सुरू होती आणि घराघरात चैतन्य घेऊन आलेल्या या बाप्पाची आराधना करताना 10 दिवस कधी संपले हे कळलंच नाही. शहरात साजरा झालेल्या या आनंदाची, उत्सवाची आज सांगता होते. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशा घोषणा देत शहरातले सगळेच मानाचे गणपती, विविध मंडळं, नागरिक आज बाप्पाला निरोप देतात आणि त्याच विसर्जन मिरवणुकीमध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत विशेषतः तरुणांची मोठी गर्दी झालेली आहे. पुढच्या वर्षी देखील पुन्हा नवचैतन्य घेऊन आमच्याकडे मुक्कामाला या असं आवाहन करीत भाविक आता बाप्पाला निरोप देतात. मुंबईमधले रस्ते जर आपण पाहिले तर ट्रॅफिकने जाम झालेले असतात. मुंबईचं स्वरूप बदलत चाललेलं आहे, मुंबई ही बदलत चाललेली आहे. मात्र बदलत नाहीये तो म्हणजे भाव, ती म्हणजे भक्ती. गणेशोत्सव म्हटलं तर मुंबईतल्या रस्त्यांवरचं हे चित्र हे दरवर्षी पाहायला मिळतं. लालबाग परळ हा असा भाग आहे, मराठी वस्ती या ठिकाणी आहे आणि लालबागचा राजा या ठिकाणी विराजमान झालेला असतो. लालबागच्या राजाची ज्यावेळेला विसर्जन मिरवणूक निघते त्यावेळेला मिरवणुकीमध्ये सहभागी होता यावं यासाठी बाप्पाला मानणारा राज्याच्या कानाकोपऱ्यामधला, देशाच्या कानाकोपऱ्यामधला गणेश भक्त जो आहे तो मुंबईमध्ये येतो, लालबाग परळ या भागामध्ये येतो, एकवटतो, आपल्या बाप्पाला निरोप देतो. गेल्या 10 दिवसांपासून भाविक भक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली होती. नवसाला पावणारा राजा म्हणून लालबागच्या राजाची अशी विशेष ओळख आहे. लाखोंच्या संख्येनं भाविक इथं दर्शनासाठी येत असतात आणि आज भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. सकाळपासूनच मंडळाचे मानाचे गणपती या विसर्जनासाठी आता मार्गस्थ झालेले होते तर लालबागचा राजा देखील विसर्जनासाठी आता मार्गस्थ झालाय. मंडळाकडून देखील लालबागच्या राजाला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. ड्रोनच्या कॅमेऱ्यानं टिपलेली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. ब्रिज आता उभारले गेलेले आहेत, मुंबईतला रस्ता तोच आहे, वर्षानुवर्षांची ही परंपरा आहे.
आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येक गणेश भक्त हा रस्त्यावर उतरलेला असतो. अबाल वृद्धांसह महिलांची सध्या मोठी संख्या असते या गणेश भक्तांमध्ये. आपल्या लाडक्या बाप्पाला पाहता यावं, आपल्या बाप्पाला निरोप देता यावा. बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना गणेश भक्तांकडून केली जाते की बाप्पा तू आता जातोयस, मात्र पुढच्या वर्षी तुला लवकर यायचं. संपूर्ण मुंबईत जणू या लालबागेस आवर्तलेली बघतोय आपण. जिथे जिथे जागा मिळेल रस्त्यावर, आपल्या इमारतींच्या गच्चीवर, खिडक्यांमध्ये, फक्त लालबागचा राजाच नाही तर विविध मंडळांचे